विधान परिषद निवडणुकीमुळे पंचतारांकित हॉटेल्सना अच्छे दिन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, भाजप राष्ट्रवादी पक्ष आमदारांना हॉटेल्समध्ये ठेवणार. महिलांना शून्य शिल्लक बँक खाते काढून मिळणार, मुंबई बँककडून देणार शून्य शिल्लक खाते, लोकशाहीच्या पाठपुराव्याला मोठं यश. लंडनमधून येणाऱ्या वाघनखांबाबत इतिहासकारांना शंका, इतिहासकार इंद्रजित सावंत यांचा मोठा दावा, लंडनमधून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत. वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी राजेश शहांची अटक बेकायदेशीर, आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी. मुख्यमंत्री शिंदेंनी घेतला मुंबईतील पावसाचा आढावा, रेल्वे पालिकेसह सरकार उपाययोजना करते, आजचा दिवस राजकारण करण्याचा नाही शिंदेंचं विधान. मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई, मुंबईच्या अवस्थेला सत्ताधारी जबाबदार, मुंबईच्या पावसावरून विरोधकांचं टीकास्त्र. पुढील 24 तासात मुंबईसह उपनगरात पावसाची शक्यता, पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी. मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, समुद्रात 4.40 मीटर उंचीच्या लाटा उसळणार, हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा. ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी कडक कारवाई करा, मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबई मनपा पोलीस आयुक्तांना सूचना. मुंबईतील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडण्याचे आदेश, मुसळधार पावसामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय. जागतिक कीर्तीच्या राज्यातील खेळाडूंसाठी महत्वाचा निर्णय, जागतिक पातळीवर पदक प्राप्त खेळाडूंना शासन सेवेत मिळणार नियुक्ती, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय. मुंबईतील हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, घराबाहेर पडू नका, वर्षा गायकवाड यांचं मुंबईकरांना आवाहन. बीडच्या केसमध्ये खासदार बजरंग सोनवणेंचा नागरी सत्कार, बीड लोकसभा जिंकल्यानंतर पहिलाच नागरी सत्कार. नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरण कारवाईचा बडगा, आरोपी इरण्णा कोणगलवारवर कारवाई, आयटीआय प्रशासनाकडून कोणगलवारचं निलंबन. धाराशिवमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने जागरण गोंधळ, विविध मागण्यांसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचं आंदोलन. परभणीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक, विविध मागण्यांसाठी काढला मोर्चा, मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा समावेश. नागपुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना रेल्वे विभागातून काढल्यामुळे आंदोलन. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश पाऊस, ओरोस जिजामाता नगरातील नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर, खासदार नारायण राणे निलेश राणेंनी केली पाहणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.